Okay. Now I would like to call our guest, Professor Pradeep Kadam sir. रसिकता निर्माण करण्यासाठी झंकारत राहणारी वीणा आणि ज्ञानाला अक्षरत्व प्रदान करणारं पुस्तक जी चाहती आहे अशी विद्येची आराध्य देवता देवी सरस्वती. कैवल्याचे पुतळे, चैतन्याचे जिवाळे, भक्तिप्रेमाचे उमाळे, सरस्वताचे स्वाळे, श्री संत ज्ञानोबराय. भंग न पावणाऱ्या विचारांना अभंगामध्ये गुंफून जगाला तत्वज्ञान सांगणारे थोर तत्वचिंतक जगद्गुरु तुकोबराय. काळ कुणासाठीही थांबत नाही, पण याच काळाच्या छातीवर कठोरपणे पाय देऊन ताठेमारीने जगावं कसं हे फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर अवघ्या विश्वाला दाखवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ. आकाशापेक्षा विशाल, सागरापेक्षा खोल, चंदनापेक्षा शीतल, गुलाबापेक्षा कोमल, मंदिर इतकंच पवित्र असं एकमेव चरित्र छत्रपती शिवाजी महाराज. भीमा, भामा आणि इंद्रायणीच्या तीरावर मृत्यूला निद्रा छातीनं सामोरं जाणारा स्वातंत्र्यवीर, धर्मवीर, हुतात्मा शंभूराजा या महामानवांना मी प्रथमतः अभिवादन करतो. खरं तर शारदा एज्युकेशन ट्रस्टच्या, संत ज्ञानसागर इंग्लिश मिडियम स्कूलच्या या ॲन्युअल डे म्हणजे गॅदरिंगच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या, खरं तर ज्यांच्या शुभहस्ते या गॅदरिंगचं उद्घाटन झालं, त्या प्रकृती प्राणनंदी रॉय मॅडम, त्याचबरोबर प्रभा शहा मॅडम, आमचे मित्र प्रदीपजी रॉय मॅडम, प्रतिभा चक्रवर्ती मॅडम, उपस्थित आपण सर्व. विद्या हे दैवत आहे, विद्यादान ही तपस्या आहे असं मानून ज्ञानदानाचं पवित्र काम करणारे सर्व अध्यापक, शिक्षक आणि आयुष्याच्या आकाशामध्ये उज्ज्वल भविष्याचं सुंदर, सोनेरी, उच्च, उदात्त, भव्य, दिव्य स्वप्न पाहणारे हे चिमुकले विद्यार्थी मित्र, मी महाराष्ट्रभर अनेक गॅदरिंग, अनेक कार्यक्रम, अनेक कॉलेज, अनेक शाळा बघतो, पण गॅदरिंगच्या निमित्तानं राष्ट्रगीत सुरू करणारी पहिली या पिंपरी चिंचवडमधली शाळा जर कुठली असेल तर संत ज्ञानसागर इंग्लिश मिडियम स्कूल. हे वेगळेपण मला इथं आल्यावर जाणवलं. आत्ता मी फाउंडर म्हणून शारदा एज्युकेशन ट्रस्टच्या ज्या मेंबरची नावं घेतली, ही नावं जेव्हा मी ऐकतो आणि वाचतो तेव्हा माझ्या लक्षात येतं, निसर्ग म्हणजे प्रकृती आणि प्रकृतीमध्ये खरं तर प्रभा उमटत असते. सूर्य उगवण्यापूर्वी जी पसरते ती प्रभा असते आणि प्रभा झाल्यानंतर, प्रभेची पहाट उगवल्यानंतर, नंतर उगवतो तो दीप असतो म्हणजे सूर्य असतो, आणि सूर्य उगवला की त्याची प्रतिभा सगळीकडे बघायला मिळते. शारदा एज्युकेशन ट्रस्टची नावं पाहिली की मला इथं निसर्गाचा आविष्कार होतोय हे वेगळेपण जाणवतंय. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, ही चिमुकली मुलं जेव्हा परफॉर्म करत असतात तेव्हा नुकतंच आपण जे त्यांचं गीत पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं वेगळेपण. प्रत्येक पालकाला हे अवस्थं की माझ्या मुलाला काहीतरी वेगळेपण आलं पाहिजे. प्रत्येक आईवडिलांना वाटतं माझा मुलगा यशाच्या शिखरावर पोचला पाहिजे. हे वाटत असताना आपली सर्वात पहिली भूमिका असते की आपला मुलगा कोणत्या शाळेत घातला पाहिजे. आणि तुम्ही सगळे पालक सुदैवी भाग्यवान आहात की तुमचे मुलं संत ज्ञानसागर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकतात. याचं कारण असं आहे की मी महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी जातो. काही दिवसापूर्वी याच शाळेमध्ये मी बक्षीस वितरण कार्यक्रमाला आलो होतो प्राईज डिस्ट्रीब्युशनसाठी. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं चिमुकली मुलं, एकही क्षेत्र, एकही फील्ड, एकही विभाग शिल्लक राहिला नाही की ज्या विभागातलं बक्षीस या मुलांना मिळालं नाही, याचा अर्थ आपला मुलगा योग्य शाळेमध्ये जातो आहे हे या पालकांना कळतं. म्हणून या सगळ्या पालकांची मुलं संत ज्ञानसागर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकत आहेत. याहीपेक्षा वेगळे पण मला हे जाणवतं. मुद्दा म्हणून मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो. काही दिवसापूर्वी महाराष्ट्रभर मी व्याख्यानाच्या निमित्ताने जातो. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये माझं एक व्याख्यान होतं. व्याख्यान संपलं आणि मी माघारी फिरणार तेवढ्यात माझ्या खांद्यावर कोणीतरी हात टाकला. मी पटकन मागे वळालो आणि पाहिलं, एक माणूस मला म्हणत होता, सर तुम्ही ज्या रस्त्याने जाणार आहात त्याच रस्त्यावर माझं घर आहे, जाता जाता चहा घेऊन जा. अलीकडं थांबायला वेळ नसतो. आत्तासुद्धा 6 वाजता चिंचवडला माझी एक सभा आहे, मी तिकडंच जातो आहे. पण प्रदीप सर माझे मित्र असल्यामुळं आणि या शाळेचं हे वेगळेपण असल्यामुळं मी आज तुमच्यासमोर उभा आहे. तो कार्यक्रम औरंगाबादचा तसाच होता. तो कार्यक्रम संपला आणि मी निघणार तेवढ्यात खांद्यावर हात पडला. त्या माणसानं आग्रह केला, आमच्या घरी चहा घ्यायला या. त्याच्या आग्रहाला मी बळी पडलो, त्याच्या घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं तो माणूस, त्याची बायको आणि त्याची 2 चिमणी पाखरं, चौघांचा सुखाचा संसार आहे.
असं माझ्या लक्षात आल्यानंतर पुढच्या टप्प्यावर मी घरा तिकडं तिकडं बघू लागलो. आमच्या गप्पा सुरू होत्या तेवढ्यात चहा आला. चहातला कप मी घेतला आणि कपातला चहा बशीत ओतला आणि बशीत तोंडाला लावणार तोच माझी नजर कोपऱ्यात गेली. कोपऱ्यात एक म्हातारी स्त्री मी पाहिली जिच्या अंगाचा थरकाप चालू होता, जिची मान डुलडुलत होती, हात थरथर कापत होता. आता मला वाटलं त्या हातातला चहा सांडतो की काय, आणि मी हा विचार करत असताना तो माणूस ज्यानं मला आग्रह केला होता तो म्हणत होता, सर मला माहिती आहे तुम्ही काय शोधतात. आणि मी अगदी ते शोधत होतो की कोपऱ्यात एक म्हातारी बसली होती, तिच्या हातात कपोपशी होती, माझ्या हातात कपोपशी होती, पण काहीतरी फरक मला दिसत होता तो सापडत नव्हता. मी त्या माणसाला विचारलं काय तुम्हाला काय कळालं मी काय शोधतोय, तो माणूस सांगत होता सर तुमच्या हातातली कपोपशी चिनी मातीची आहे आणि माझ्या आईच्या हातातली कपोपशी लाकडाची आहे. आणि नेमकं मी ते शोधत होतो. मी पटकन म्हणालो असं का, त्यावेळेस तो माणूस सांगत होता गेल्या वर्षी माझ्या आईचे आणि माझ्या बायकोचे 15 ते 20 वेळा भांडणं झाली, त्याचं कारण कपोपशा पडायच्या फुटायच्या, ही भांडणं मिटली पाहिजे म्हणून मी गावात गेलो, एक सुतार गाठला, लाकडाची कपोपशी बनून आणली, आता पडली तरी फुटत नाही. त्या माणसाचं मला फार कौतुक वाटलं, एवढी हुशार माणसं अलीकडं दिसत नाही असं मला वाटलं. पण 8 दिवसाने पुन्हा मी त्या घरासमोरून जात होतो, मुद्दामून त्या घराच्या समोर गाडी घेऊन मी थांबलो. त्या माणसाचा मुलगा दरवाजाजवळ छोटा काहीतरी खेळत होता, असाच छोटा चिमुकला मुलगा, हातामध्ये लाकडाची काहीतरी वस्तू खेळता खेळता तो आला. मी त्याला विचारलं बाबा कुठे, तो म्हणाला बाबा कामावर गेले. मी त्याला सहज म्हणालो तू काय करतोय, तो म्हणाला काय नाही माझे आई वडील कालांतराने म्हातारे होणार आहे, त्यांची व्यवस्था मला केली पाहिजे, मी लाकडाची कपोपशी बनवतोय. याचा अर्थ आम्ही जे करतोय तेच आमची पुढची पिढी करत असते, आमच्या आईबाबांनी जे केलं ते आम्ही करत असतो, आज जे आम्ही करतोय ते आमची ही पुढची पिढी उद्या करणार आहे. मला वाटतं संत ज्ञानसागर इंग्लिश मीडियम स्कूलच्या ह्या गॅदरिंगच्या प्रसंगी सुरुवात जर राष्ट्रगीताने नॅशनल अँथमनी झाली असेल तर माझा मुलगा राष्ट्रहिताचं काम करणार आहे हे आमच्या पालकांना कळालं पाहिजे. हे वेगळेपण या शाळेचं आहे आणि म्हणून जिथं जिथं वेगळं आहे तिथं तर मी जात असतो, नेमकं काय चाललं आहे ते बघत असतो. मी सगळ्या पालकांना धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो की एका चांगल्या दर्जेदार शाळेमध्ये आपला मुलगा शिकतो आहे, याचा आनंद याचा अभिमान तुम्हाला नेहमी वाटतच राहिला पाहिजे. पण नुसती शाळा चांगली असून उपयोग नाही, त्या चांगल्या शाळेचे शिक्षक चांगले असताना आपण पालकसुद्धा तितके चांगले वागलो पाहिजे, तितके चांगले राहिलो पाहिजे आणि तितकाच प्रतिसाद शिक्षकांना दिला पाहिजे. ही सगळ्यात मोठी आपली महत्त्वाची गोष्ट असली पाहिजे. जाता जाता मी एक कविता सांगणार आहे, कारण महाराष्ट्रभर मी जात असतो पण ती कविता मी नेहमी सांगत असतो, तुम्हालाही सांगणार आहे आणि ती कविता कदाचित तुमच्या मोबाईलमध्ये असणार आहे. अनेक व्हॉट्सअप फेसबुकला मेसेज येतात, त्या मेसेजमधून अनेक वेळा ही कविता येत असते, मलाही ती व्हॉट्सअप फेसबुकमधनंच आली होती. पण ती कविता नेमकं काय सांगते ते मला सांगायचं आहे. ती कविता सांगते की आउटडेटेड झालं आयुष्य सारं, आता स्वप्नही डाउनलोड होत नाही, संवेदनांना व्हायरस लागलाय, दुःखही सेंड होत नाही, जुने पावसाळे उडून गेलेत डिलीट झालेल्या फाईलसारखे, घरही आता शांत झाले रेंज नसलेल्या मोबाईलसारखे, आमच्या मातीची अवस्था हँग झालेल्या कम्प्युटरसारखी वाईट, आमच्या मातीची अवस्था हँग झालेल्या कम्प्युटरसारखी वाईट, जाती माती आणि नाती जोडणारी कुठेही नाही वेबसाईट, कम्प्युटरच्या चिपसारखा माणूस आता खुजा झालाय, कम्प्युटरच्या चिपसारखा माणूस आता खुजा झालाय, मदर नावाचा बोर्ड त्यानं त्याच्या आयुष्यातून वजा केलाय, फ्लॉपी डिस्क ड्राईव्हमध्ये संस्कारांना जागा नाही, फ्लॉपी डिस्क ड्राईव्हमध्ये संस्कारांना जागा नाही, फाटलेली तुटलेली मन जोडणारा इंटरनेटवर धागा नाही, विज्ञानाच्या गुलामगिरीत केवढी मोठी चूक, विज्ञानाच्या गुलामगिरीत केवढी मोठी चूक, रक्ताची नाती शोधायला लागते आता फेसबुक, लागते आता फेसबुक. मला वाटतं व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या काळात आम्ही वावरतो आहोत. माझं या गावाशी, माझं या माणसांशी, माझं या समाजाशी, माझं या राष्ट्राशी नातं आहे
हे सांगायला आम्हाला काय करावं लागेल, तर आमच्या गॅदरिंगमधून, आमच्या ॲन्युअल डे फंक्शनमधून आम्हाला राष्ट्रगीताची उजळणी करावं लागेल, आणि तीही शाळा करते आहे. म्हणून मी मनापासून संत ज्ञानसागर इंग्लिश मिडियम स्कूलला सलाम करतो, धन्यवाद देतो, आपणाला या गॅदरिंगच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आमचे मित्र प्रदीपजी रॉय यांच्या निमंत्रणाला मान देऊन आपल्याशी संवाद साधण्याचा योग आला आहे, तर त्या योग आल्यामुळे आपल्याशी मी बोलू शकलो. या चिमुकल्या मुलांचं पुढचं भविष्य आणि आयुष्य निश्चितपणे उज्ज्वल असणार आहे, कारण संत ज्ञानसागर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये संत ज्ञानदेवांचे ज्ञानाचे आणि विश्वकल्पनेचे विचार यांच्या पाठीचे आहे. सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आम्ही लक्षात ठेवू, वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या या छोट्याशा कार्यक्रमाला हजर राहिलात, तुमची उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल हार्दिक आभार.